छत्रपतींचा विचार म्हणजे नागपुरातील उमरण रस्त्यावरील मौजा हरपूर इथली जमीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी काळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच्या आरोपांचं कारण बनलंय. त्या जमिनीचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी 24 तासवर तुम्ही पाहताय. नागपूर उमरण रोडवर मुख्य रस्त्याला लागून ही जमीन आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किंमत सुमारे 90 कोटींच्या घरात जाते. दरम्यान याच जमिनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काय आरोप झालेत आपण बघूयात. महाविकास आघाडी काळात नगरविकास मंत्री असताना शिंदेंनी नागपुरातील एनआयटीची जमीन बिल्डरांना दिली. 5 एकर सरकारी जमीन 16 बांधकाम व्यावसायिकांना अत्यंत कमी दरात भाडे तत्वावरती देण्यात आली. ही जमीन झोपडपट्टीवासियांसाठी घरे बांधण्यासाठी होती. मात्र ती काही अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. खासगी विकासकांना देण्यात आली असा आरोप होतोय. 83 कोटींची जमीन शिंदेंनी बिल्डरांना अवघ्या 2 कोटींना दिली असा आरोपही विरोधकांनी केलाय. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही नगरविकास मंत्र्यांकडून आदेश पारित करण्यात आले. याबाबत आरोप करत ॲडव्होकेट आनंद परचुरे यांच्याकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. कोर्टानं जमीन व्यवहारांवर ताशेरे ओढल्याचा दावाही विरोधकांनी केलाय. मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचा विरोधकांनी आरोप केलाय एकनाथ शिंदे यांच्यावरती. आणि पुढची सुनावणी या संदर्भातली जी कोर्टात प्रकरण आहे ती 4 जानेवारीला होणार आहे.